इस कार्यक्रम के आज के हमारे अतिथि हैं विख्यात पत्रकार वरिष्ठ संपादक डॉक्टर उदय निरगुडकर जी। आप पत्रकारों के लिए एक प्रेरणा हैं और कलम के ऐसे सिपाही हैं जिनसे हम जैसे जो नवांगत हैं, जो नए लोग हैं, वो हमेशा प्रेरणा पाते रहते हैं। अब प्रास्ताविक संबोधन के लिए मैं निवेदन करता हूं सम्माननीय डॉक्टर उदय निरगुडकर जी से कि वे अपने संबोधन से हम सभी को अनुग्रहित करें। नमस्कार। अतुल भातकळकर आणि आशिष शेलार हे दोन आमदार द्वय आणि या पुस्तकाचे लेखक उदय माहूरकर आणि चिरायू पंडित आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस। देवेंद्रजी फडणवीस यांच्या आधी त्यांचं पद मी अशा करता सांगितलं की जे पद सावरकरांना मिळायला हवं होतं ते पद न मिळालेल्या राष्ट्रनायकाचा आज पुस्तक रूपाने सन्मान, हक्काचं पद न मिळालेला एक नायक करतोय हा आजचा योग आहे। आणि हे सगळं सावरकरांच्या स्मारकामध्ये घडतंय हेही एक औचित्य आहे। सावरकरांवर अनेक पुस्तकं लिहिली गेली, कई किताबें लिखी गई, बट स्टिल सावरकर कुड नॉट बी अंडरस्टूड और फॉलोड कंप्लीटली। इन फैक्ट द मिसअंडरस्टैंडिंग स्प्रेड अबाउट सावरकर वॉज सो डीप दैट द मोर एंड मोर यू राइट द मोर एंड मोर यू मिस हिम एज द लीडर ऑफ दिस नेशन। एंड दिस बुक इज इन फैक्ट वन एडिशन टू द एग्जिस्टिंग नॉलेज अबाउट सावरकर। आजपर्यंत आम्ही सावरकरांना क्रांतिकारक, महाकवी, मराठी भाषेचे अभिमान पुरस्कर्ते, नवीन शब्द निर्माते, हिंदू महासभेचे कुशल संघटक अशा अनेक अर्थांनी ओळखत होतो, परंतु हे पुस्तक वाचल्यानंतर देशाच्या अखंडतेचे, एकात्मतेचे, सुरक्षेचे या देशातले पहिले उद्गाते म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर तो ह्या पुस्तकानंतर सावरकरांचा करावा लागेल, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य। सावरकर जाऊन आता बराच काळ उलाढला। माणूस किती जगला तर तो त्याच्या मृत्यूपर्यंत नाही, तर त्याच्या मृत्यूपर्यंत त्याचा विचार त्याच्या अनुयायांनी, त्याच्या विचारांना मानणाऱ्या व्यक्तींनी तो किती चालू ठेवला आणि आचरणात आणला यावर त्या व्यक्तीच्या जीवनाचा कार्यकाल ठरत असतो। सावरकर विसरले गेलेत, मृत्यू पावलेत असं वाटण्याचा दीर्घकाल ओलांडल्यानंतर ज्या वेळेला आर्टिकल 370 रद्द झालं आणि घर में घुसके मारेंगे हे शब्द आम्ही ऐकले आणि सर्जिकल स्ट्राईक केलं तेव्हा कळलं अजूनही सावरकर जिवंत आहेत। 2014 निवडणुकांनंतर या देशाने एक कूस बदलली, सोच बदलली, देश बदला आणि त्यानंतर एक सशक्त, समृद्ध आणि त्याहीपेक्षा अत्यंत ताकदवान देणारा भारत जन्माला आला। त्याची प्रेरणा जर कोणाची असेल तर ती सावरकरांची आहे। तुष्टीकरणाच्या माध्यमातून राजकारण हे सूत्र मागे जाऊन ती जी लांगुल चालनाची मानसिकता 1947 साली आम्ही पाहिली, ज्याच्यातून या देशाची फाळणी झाली, त्या मानसिकतेतून आम्ही बाहेर आलो। दिस इज व्हेअर राष्ट्राने करवट बदलली आणि त्याचे जर कोण प्रहरी असतील तर ते सावरकर होते। ही जी एक तुष्टीकरणाची, स्वार्थाची भावना होती त्यातूनच फाळणी झाली। आपण 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतो, हे जितकं सत्य आहे तेवढंच 1947 साली आपली फाळणी झाली हे अधिक विदारक सत्य आहे। आणि हे पुस्तक
त्या फाळणीचा इतिहास आपल्या समोर मांडतं, सत्य इतिहास मांडतं, आत्तापर्यंतचा अप्रकाशित असा इतिहास मांडतं. दिस इज द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ दिस बुक. हे केवळ सावरकरांचं गुणगान नाही आहे. दिस बुक ऑल्सो टॉक्स अबाउट सम ऑफ द एरर्स ऑफ दॅट टाईम, सम ऑफ द मिसजजमेंट्स ऑफ दॅट टाईम. बट इफ आय लुक बॅक and say, what is it that in last 75 years after independence we have learned? What was that big thing which taught us lesson? Sometimes I feel, koi bhukamp hua, usse seekh gaye. Kai baar lagta hai ki kahin tsunami aayi, usse seekh gaye. Kai baar lagta hai akal pada, usse seekh gaye. Kai baar lagta hai corona aa gaya, usse seekh gaye. Na, sabse jyada hum seekh gaye jab hamara batwara hua. Ani mhanun this should be the textbook in the university where you want to teach patriotism. And this is the jar puna phalni talaychi asel tar ya pustakatle dislele Savarkar aplyala samor anave lagtil, thevave lagtil. Tyach arthani Savarkar he khare mahanayak ani rashtranayak ahet. Aaj paryanta rashtrapita apan pahila. या पुढचे दिवस राष्ट्रनायकाचे आहेत हे सांगणारा आजचा क्षण आहे. सावरकरांच्या सूचना सगळं पुस्तक काही मी सांगत बसत नाही, अर्थात मी जरी सांगितलं तरी तुम्ही ते विकत घेणारच आहात. पण सावरकरांच्या सूचना खरोखरच जर गांभीर्यानं घेतल्या असत्या तर कदाचित फाळणी टळली तर असतीच, पण पाक ऑक्युपाईड काश्मीर निर्माणही झालं नसतं, अफगाणिस्तानचा प्रश्न निर्माण नसता झाला, आणि चीन आज डोकलाममध्ये जे करतं आहे त्याच्या आधी त्यांनी जे सियाचीनच्या बॉर्डरवर केलं ते घडायची सुतराम शक्यता नव्हती. त्याहीपेक्षा या देशाचा तिरंगा ज्या ठिकाणी 26 जानेवारीला फडकवला जातो त्या ठिकाणी जाऊन तो झेंडा फडकवणाऱ्या शक्ती जेव्हा जन्माला येतात तेव्हा सावरकरांची भविष्यवाणी किती खरी होती हे आपल्या लक्षात येतं. या देश विभाजनकारी अशा शक्तींना जर काही उत्तर असेल तर तो सावरकरांचा विचार आहे. आणि म्हणूनच त्या सावरकरांच्या विचाराला बदनाम करणारी, त्यांना खोटं आणि छोटं ठरवणारी एक प्रचंड शक्ती डाव्या विचारसरणीची आपल्याकडे आली आणि त्यांनी सातत्यानं सावरकरांचा हेटाळणीपूर्वक उल्लेख केला, इतका की सावरकर नायक की खलनायक असे प्रश्न माध्यमांना पडायला लागले, पण ते राष्ट्रनायक असा उल्लेख त्यांना कधी करावासा वाटला नाही. त्यांच्या चपराक म्हणून हे पुस्तक आहे असं मला वाटतं. आणखीन एक म्हणजे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे अखंडता आणि या देशाची सुरक्षितता. And in fact, this is the biggest contribution of this book. Akhandata aani ya deshachi surakshitata. Ya baddal, Savarkar aani Ambedkar, yancha vicharan madla samya aani Gandhi hatyanantar, Savarkarancha madatila Ambedkar kase dhaun gele, yacha darshan ya pustakat hota, he ya pustakatsa ankhinek vaishishtya. दुर्दैवाने काय माहिती आहे का, आपल्याकडे सावरकर म्हटल्यानंतर आम्हाला ने मजसीने आवडतं आठवतं, किंवा सावरकरांच्या कविता आठवतात, त्यांचं मराठी भाषेचं प्रेम आठवतं, किंवा अगदी जर लगेच लक्षात आलं असेल तर बोटकीमधनं घेतलेली उडी ही आठवत असते. परंतु ह्या पलीकडे जाऊन एक राष्ट्र निर्माण करून ते राष्ट्र कसं गोळीबंद असावं, सशक्त असावं, याच्याबद्दलचं जे मूलभूत चिंतन आहे ते ह्या पुस्तकात या लेखकद्वयांनी केलं आहे आणि त्याकरता अफाट परिश्रम. इट इज सच ए हार्ड वर्क ऑफ रिसर्च आय एम टेलिंग यू. अँड दिस रिसर्च इज नॉट प्रेझेंटेड इन अ ड्राय लँग्वेज. दिस इज प्रेझेंटेड इन अन एक्स्ट्रीमली ल्युसिड अंडरस्टँडेबल. सो वन्स यू टेक द बुक इन युअर हँड यू डोंट हॅव टू कीप इट डाऊन, यू हॅव टू रीड इट, बट इन बिटवीन यू विल हॅव टू पॉज इट because every line makes you think, introspect, inspire, ignite. This is the contribution of this book. इतिहास का अभ्यास क्यों करना है तो एकाच गोष्टीसाठी की आम्हाला त्यातून वर्तमानासाठी काही मिळेल आणि भविष्यासाठी काही पेरणी करता येईल.
या राष्ट्राची भविष्याची पेरणी जर करायची असेल तर ही सावरकरांची विचारधारा पुढे गेली पाहिजे। आणि माझ्या वाणीला विराम देताना उदयजी एक विचार मांडावा असा वाटतो, ज्या मराठी भाषेला समृद्ध करण्याकरता सावरकरांनी आयुष्य वेचलं त्या सावरकरांचं पुस्तक हे आज इंग्रजीतून प्रकाशित होत असलं तरी देखील हे पुस्तक लवकरात लवकर मराठीतून यावं यासारखे दुसरे भाग्य नाही। अर्थातच त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण इथेच करूया, त्याही वेळेला आपण देवेंद्रजींनाच बोलवूया, त्याही वेळेला अतुलजींना आणि आशिषजींना बोलवूया। फक्त फरक एवढा असेल, सावरकरांना जे आयुष्यात पद मिळालं नव्हतं ते भारतरत्नाचं पद असेल, आणि त्या पुस्तकाच्या विमोचनाकरता जे पद त्यांच्या हक्काचं होतं आणि ते त्यांना मिळालं नाही ते मिळालेले देवेंद्र फडणवीसही आपल्याला दिसतील। आपण सर्वांनी हे पुस्तक घ्यावं, नुसतंच घ्यावं असं नाही तर विशेषतः तरुणांना द्यावं। प्लीज गिव्ह इट ॲज अ गिफ्ट टू द यंगस्टर्स, प्लीज टॉक अबाउट इट, प्लीज ट्वीट अबाउट धिस प्रोग्रॅम, प्लीज पुट इट ऑन द फेसबुक, प्लीज पुट इट ऑन द इंस्टाग्राम, बिकॉज दिस इज द रेअर बुक फॉर विच यू आर प्रेझेंट अँड यू आर फॉर्च्युनेट दॅट यू आर अ पार्ट ऑफ द लेगसी विच सावरकर लेफ्ट, यू आर अ पार्ट ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी विच सावरकर हॅज आस्क यू टू शोल्डर टू बिल्ड दिस नेशन, हॅपी नेशन बिल्डिंग। थँक्यू व्हेरी मच।